यादी भूमिक शेंगा फोडणीयंत्र आहे, त्याच्यात आपण जोडणी कशी करणार आहोत ते आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये दोन पंच जाळ्या येतात, ऍडजस्टमेंट करता येते आपल्याला, लहान एक जाळी, मोठी एक जाळी. त्याच्यामध्ये आपण बघू शकता याची लहान जाळी आणि मोठी जाळी. आता हे शेंग जर आपण घेतली तर तुम्ही बघू शकता आपण कशी पकलेली आहे शेंग सरळ, त्याच्यामधून आरपार जाते शेंग वरून अशी खाली येते, वरून जर टाकली तर खाली येते शेंग. दुसऱ्यामध्ये बघू यादी लहान जाळी, त्याच्यामधून आरपार होणार नाही अडकती. शेंगा जाळी जो फरक आहे तो आपण इथं दाखवायला प्रयत्न करतो. शेंगा ह्यामध्ये टाकून जी मोठी जाळी याच्यामधून आरपार शेंग होते आपली. लहान जी म्हणजे पोगे राहतात काही ठिकाणी, लेण्या म्हणतात काही ठिकाणी, पोगे म्हणतात काही ठिकाणी, खिन बरेच नाव आहे. लहान एक मोठी जाळी आणि मोठी एक जाळी याच्यामध्ये आपण जाळीचा फरक बघू शकतो शेंगाच्या सहाय्याने. तर आता आपण मशीन कशी जोडणार आहोत ते बघणार आहे. लहान मोठी कोणती आपण जाळी लावू शकतो याला, आपल्या म्हणजे शेंगाच्या साईजनुसार राहतं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राहतात शेंगाची साईज आणि वेगवेगळ्या जातीला पण वेगवेगळ्या साईज राहतात. तर कशा प्रकारे आपण जाळी लावून बघू शकता काय केलेलं आहे. जाळी जी आहे ती अशी खाली ठेवलेली, त्याच्यावरून सेंटरला बरोबर आपली मशीन मारलेली, मशीन अशी वर घेतलेली, तिथं अशी मशीन वर घेऊन वन साईडला अशी खूप असलेला, आपला जाळी जी आहे ती वन साईडला खूप असलेली सेंटरला मांडलेली आहे. दुसरा आपण आपले व्हिडिओ त्याच्यामध्ये पण आपण सांगितलेला आहे जाळी कशी लावायची आहे, त्याच्यामध्ये पण आपल्याला क्लिअर आयडिया येऊन जाईल. आणि हे बाकी जे नट आहेत त्याच्यामध्ये नट आणि वॉशर आहेत, ते आपल्याला साईडनं खूप सहज आहेत. त्याच्यामध्ये हे नट आणि वॉशरच्या साह्याची जाळी जी आहे त्याच्या फ्रेममध्ये बसते. ज्या टाइमला आपल्याला काढा त्या टाइमला हे आपण नट आपण काढू शकतो. सहा नट आहेत टोटल, तीन या साईडला तीन पुढल्या साईडला. काढघाल करणं एकदम सोपं आहे, तेही अडचण येत नाही. शेंगा प्रत्येक सीझनला कोणाकडे वेगवेगळे असू शकतात, त्यानुसार आपण ज्या त्या सीझनला एकदा सेटिंग लावली त्या सीझनवर सेटिंग चेंज करायची काय गरज पडत नाही. बियाला ते पण आपण शेंगा चेंज करू शकतो, खाल्लं नट लावून घ्यायचे त्याला. या मशीनमधून आपण एवढे क्वालिटीचे दाणे पडतात की त्याला आपण पेरणीसाठी पण वापर करू शकतो. त्याचा यूट्यूबवर आपले वेगवेगळे व्हिडिओज आहेत. नवीन ॲग्रो आपल्या चॅनलचं नाव आहे, आपलं वर्कशॉपचं नाव पण नवीन ॲग्रोचं आहे. बार्शीमध्ये आपलं प्रोडक्शन आहे, सोलापूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये, पूर्ण इंडियामध्ये आपण पार्सल पाठवतो सगळीकडे. अशा प्रकारे लावून द्यायचं आहे, लावल्यानंतर अशा प्रकारे दिसते ते खालच्या साईडने नट आहे का ते. नंतर स्टँडर्ड नावून घ्यायचं दोन्ही सहाचे सहा नट आवडायचे. पाठवताना आम्ही पूर्ण मशीनची सेटिंग करूनच पाठवतो, लहान किंवा मोठी दोन्ही वेळी कोणती तरी इन्स्ट्रक्शन लावली जाते. म्हणजे तिथं पार्सल पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांनी फक्त काय करायचं, ऑर्डर राहतो तो फक्त राहतो. दोन सेकंदामध्ये मशीन आपली तिथं जोडू शकतात. जाईत आहे सोबत पॅकिंग करून दिली जाते, मोठी जाई लावली जाते. आता याला आपण दोन नट दिलेले आहेत ॲडजस्टमेंटसाठी, गॅप जर राहतो म्हणजे हा जो खालचा जो आहे सगळा असेंब्ली ते पण वर खाली करू शकतो. ते वर खाली केल्यामुळे जाळी मधला ह्याच्यामधला जो गॅप आहे का तो कमी जास्त करता येतो. याला दोन नट दिलेले आहेत, आम्ही सेटिंग लावून देतो. तिथे शेंगाच्या साईजनुसार पण तुम्ही सेटिंग करू शकता. आता चेक करायचं आहे काय करायचं आहे, हाय असा रॉड लावायचा आहे, रॉड आहे ह्या साईडमध्ये मांडायचं, रॉड खूप साईज आहे सारी मशीन चालू झाली कामासाठी. खालनं गॅप आहे तो आपल्या शेंगाच्या साईजनुसार मेंटेन करत असतो. अशा पद्धतीने स्कॅनर जी नट राहतात दोन त्या उडून घ्यायच्या आहेत, मग अशी आपण लूज केली होती गॅप जो राहतो तो ॲडजस्ट करण्यासाठी. झाली आपली मशीन रेडी.
मशीन आपली तयार झालेली आहे. अशा पद्धतीने मशीनचा हा जो मधला हॅमर आहे तो उभा ठेवायचा, त्याच्यामध्ये शेंगा टाकायचा. एका टायमिंग एक किलोभर शेंगा बसतात, तसं आलो व्हायचं. त्या टायमिंगला जे शेंगा आणि शेंगदाणे राहतात टर्बल राहतात फुटून एकाच ठिकाणी खाली पडतात, त्यानंतर आपण घोळून बाजूला काढायचे. ते आपण सेपरेट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, याच्या आधी यूट्यूब चॅनलला व्हिजिट करून तुम्ही बघू शकता. वेगवेगळे व्हिडिओज आहेत, हॅमरची सेटिंग कशी लावायची, गाई कशी काढायची, कशी बसवायची, म्हणजे प्रत्येकसाठी वेगवेगळे व्हिडिओ.